श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापूरचा अत्यंत प्रभावी असा उपाय बघणार आहोत ज्याच्यामुळे आपल्याला अचानक धनप्राप्ती होऊ शकते. आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजा करतेवेळी कापूरचा उपयोग केला जातो. कापूर जाळून आरती करणे खूपच शुभ मानले जाते. घरात रोज कापूर जाळल्याने हवेमधील तमाम बॅक्टेरिया नष्ट होतात. त्याचप्रमाणे स्वास्थ्यसंबंधित खूप साऱ्या समस्यांकरिता सुद्धा आपण कापूरचा वापर करू शकतो. वास्तुशास्त्रानुसार सुद्धा असं मानलं गेलं आहे की कापूर जाळल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जा वाढते. याशिवाय जर आपल्या घरामध्ये पैशांची तंगी असेल, परिणाम स्वरूप घरामध्ये क्लेश निर्माण होत असतील, तर कापराचे काही सोपे उपाय केले तर आपण अशा समस्यांपासून मुक्ती नक्कीच मिळवू शकतो. चला तर जाणून घेऊया असे कापूराचे उपाय. कापूराचा उपाय घरामधील वास्तुदोष संपून टाकण्यासाठी, सकारात्मकता धनलाभ मिळवण्यासाठी केला जातो. देवघरामध्ये कापूरच्या 2-3 वडी ठेवा. जेव्हा हे तुकडे संपून जातील तेव्हा पुन्हा 2-3 तुकडे तिथे ठेवू शकता. असे केल्याने संपूर्ण घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. यासोबतच घरामध्ये लोकांना मानसिक शांततेचा लाभ मिळायला सुरुवात होते. आर्थिक तंगी दूर होते. जर तुम्ही आर्थिक तंगीने परेशान असाल तर याकरिता शुक्रवारी एक तोटका जरूर करा. यासाठी सकाळी स्नान करून गुलाबाच्या फुलांमध्ये एक कापूरचा तुकडा ठेवा. नंतर संध्याकाळ झाल्यावर हा कापूर जाळा आणि फूल माता लक्ष्मीला अर्पण करा. यामुळे चांगलाच फायदा होतो. असे दररोज कमीत कमी 43 दिवस केले पाहिजे. अचानक होईल धनप्राप्ती. रात्री झोपण्यापूर्वी चांदीच्या वाटीमध्ये लवंग आणि कापूर जाळा. त्यामुळे घरामध्ये पैशांची कमी होत नाही आणि अचानक धनप्राप्ती होऊ लागते. किंवा 5 कापूर आणि 5 लवंगा लाल कपड्यामध्ये बांधून माता लक्ष्मीच्या चरणांवर अर्पण कराव्यात आणि नंतर त्या आपल्या तिजोरीत ठेवाव्यात. यामुळे पैसे येऊ लागतात आणि बरकत देखील होऊ लागते. वास्तुदोष असल्यामुळे सुद्धा घरामध्ये पैशांची बचत होत नाही आणि ही समस्या दूर करण्यासाठी प्रत्येक कोपऱ्यात 1-1 कापराचा तुकडा आपण ठेवायचा आहे. असे केल्याने घरामधील वास्तुदोष दूर होतो आणि माता लक्ष्मीची कृपासुद्धा कायम राहते. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करा. एका वाटीमध्ये 5 लवंगा, कापूर आणि वेलची एकत्रित करून ते प्रज्वलित करावी आणि हे सर्व घरामध्ये फिरवून घ्या. असे मानले जाते की यामुळे घरामध्ये असलेली सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरामध्ये सुखशांती टिकून राहते. त्याचबरोबर यामुळे हवेतील कीटाणू सुद्धा नष्ट होतात. परिणामी आजार पण येत नाही. असे आपण आठवड्यातून 2 वेळा करू शकता. जर तुम्ही शत्रूपासून खूप त्रासले असाल तर प्रत्येक मंगळवारी बजरंग बाणाचा पाठ करा किंवा हनुमान चालीसाचा पाठ 100 वेळा करण्याचा प्रयत्न करा. नंतर 5 लवंग आणि कापूर एकत्रित करून जाळा. हनुमानजींची पूजा आणि आरती करा. रामनाम जप करा. माझ्या प्रत्येक अनुभवानुसार मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुमच्या केसाला सुद्धा कोणी धक्का लावू शकणार नाही. जर तुम्ही रोज रामनाम जप करत असाल आणि हनुमान चालीसा पाठ करत असाल तर अशा नकारात्मक शक्तींचा तुमच्यावर वाईट प्रभाव पडू शकणार नाही. घरामध्ये सुखशांतीचा वास राहील. तुम्ही दररोज सकाळी घरामध्ये कापूर सोबत लवंग जाळा. नंतर याचा धूर आपण सर्वत्र घरभर पसरून घ्या. असे केल्याने घरातील क्लेशांपासून सुटका होते आणि परिवारातील सदस्यांमध्ये प्रेमभाव निर्माण होतो. त्याचबरोबर रोगांपासून मुक्तीसुद्धा मिळते. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी कापूर जाळल्याने देवदोष आणि पितृदोष यांची शांती होते. आपण पाहतो की लोक म्हणतात आम्हाला पितृदोष असावा यामुळे अशा घटना घडतात, परंतु खरं तर हा राहू आणि केतूचा प्रभाव असतो. आणि हे दूर करण्यासाठी घराची वास्तुशांती केली पाहिजे. आणि जर हे करू शकत नसाल तर तुम्ही दररोज तुपामध्ये भिजवून कापूर घरामध्ये जाळा. बाथरूममध्ये सुद्धा आपण कापूरचे 2 तुकडे ठेवू शकता. आकस्मिक घटना किंवा दुर्घटनेपासून वाचण्यासाठी आपले राहू केतू शनी याकडे लक्ष केंद्रित आपण केले पाहिजे. यासाठी तुम्ही रात्री हनुमान चालीसाचा पाठ करून कापूर जाळावा. तसेच ज्या घरामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळला जातो त्या घरामध्ये कधीही आकस्मिक दुर्घटना घडून येत नाही. भाग्य उजळण्यासाठी आपण आंघोळीच्या पाण्यात कापूर तेलाचा काही थेंब टाकून आंघोळ करावी. यामुळे आपण ताजेतवाने तर राहतोच पण यासोबतच आपले भाग्यसुद्धा चमकते. सोबतच यामध्ये काही थेंब चमेलीच्या तेलाचे टाकले तर यामुळे राहू केतू शनी दोष नष्ट होतात, परंतु हे आपण फक्त शनिवारी करावे. पतीपत्नीमधील तणाव दूर करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी उशीखाली कापूर ठेवावा. सकाळी या कापराच्या वड्या जाळून टाका आणि घराबाहेर टाकून द्या.
याचा उपयोग करून आपण पैशांसोबतच आरोग्यसुद्धा मिळवू शकतो. यासाठी आंघोळ करून हिरव्या रंगाचे वस्त्र धारण करावे आणि कापूर साखर तूप दान करावे. याशिवाय साबुदाण्याचे 12 दाणे घेऊन ते कापराच्या मदतीने जाळा. असे केल्याने आपले भाग्य लवकर चमकते आणि धनप्राप्तीसुद्धा होते. आजारापासून दूर राहायचे असेल तर शनिवारी कापूराच्या तेलाचे थेंब पाण्यामध्ये घालून आंघोळ करावी. जर लग्न जुळण्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होत असेल तर कापूरचे 6 तुकडे आणि 6 लवंगा घेऊन यामध्ये तांदूळ आणि हळद मिसळा आणि नंतर ते दुर्गादेवीला अर्पण करा. शास्त्रामध्ये असे लिहिले आहे की दररोज देवी देवतांसमोर कापूर जाळल्याने पुण्यप्राप्ती होते. सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो आणि वास्तुदोषसुद्धा नष्ट होतो. यामुळे घरातील सदस्यांना आजारापासून सुद्धा मुक्ती मिळते आणि त्याचबरोबर दुर्भाग्य त्यांच्यापासून कोसो दूर राहतो. तर ही दिलेली माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.